परत हो एक बरोबर योकार दीपक ढवळीकर सर म्हाका एक गजाल सांगत की तुमचे जे स्टेटमेंट असं तिरे भरपूर वाद झाला की हे सगळ्यात भ्रष्ट सरकार म्हणून कित्याक दिसले अशें म्हजो हेतू हांवें खूप फावटी परत परत क्लियर केल्लो असा हांवें ह्या अमुकच सरकारा म्हण म्हजो हेतू स्पष्ट आशिल्लो की भा भारतभर जी सरकार चालतात तातूंत भ्रष्टाचार असा कितें आणि तसोच गोयात भ्रष्टाचार असा आणि गोयात पॉलिटिशियन खूप फुड पाविल्ले असा भ्रष्टाचार करतना आणि गोयात जो भ्रष्टाचार जाता जो सरकारा माध्यमातल्या मिनिस्टरच्या किंवा पॉलिटिशियनाच्या माध्यमांतल्यान जाता तो थोडा चढ असा आणि ह्याच खातीर आज जनता एक प्रश्न जो सगळेजण ह्या गजाली उपरांत विचारपू लागले ते तुम्ही सरकारा भितर आशिल्ले तुम्ही साडेचार वर्ष सत्ता भोगली ताज्या विरुद्ध एक आवाज काढलो ना आणि आता इलेक्शनचा विषय येतात आरोप लागले ना तू चुकला हवे खूप फावटी स्टेटमेंट दिल्या पक्ष मार्फत दिल्या म्हणजे स्वतःच्या मार्फत दिल्या की भ्रष्टाचार जायत असा म्हणून आणि तुमच्या सारखे प्रुडंट मिडियात आता वडील हे दाखला निमित्त पाडेच वाचल्या तुम्ही किती आम्ही वाचपाची गरज मिडियान तर भरपूर वाचल्या कारण तरी तथ्य असा म्हणून मिडिया वाचता पडे आम्हीच वाचले असे ना ते मिडिया सुद्धा तरी गोयात तथ्य असा म्हणून येते व्हडले हेडलायन्स आणि येद्या वडले तुमचा आणि आशिल्लो मग एक गजाल सांगा लेट्स कम व्हेरी क्लिअर ऑन इट समजा ग्रेट स्केलिचे गव्हर्नमेंट रेट दिगंबर कामतेरी सरकारला कितले मार्क देतले दातले कितले मार्क देतले आउट ऑफ टेन पाच पाच सन्नास टक्के ताज्या गीत चढ तुम्ही दिवप शकना क्या खात इतली वाईट केला सरकारन अंडर अंडरपफॉर्म केला मला सांगा मनीस एकदम बरं सगळ्यां सांभाळून घेता तरी पण प्रशासन जे आम्ही सांभाळून घेवपाक त्या कठीण गेले प्रशासन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन सारखे दौरूक ही या खात आज ही परिस्थिती hmm. आली आणि त्या खात सगळीकडे गडबडी झाली आज तुम्ही बघा सांगा रिजनल प्लॅन फायनल जायना अजून hmm. सात वर्ष लागतात सा रिजनल प्लॅन रिजनल प्लॅन फायनल करत टू hmm. ट्वेंटी वन ती त्यांची इन दे आर नॉट इन केप इन केप गमेंट वॉजिसिसिव्ह घेऊकूच ना इनके, डिसिजन घेवपाक जाय आशिल्ली त्या एक प्लॅन बाबा रोखडो फायनल करून उडोवपाक जाय आशिल्लो सात वर्सां लागली हांव तुका सांगता आज त्या ती परिस्थिती कितली कठीण जाल्या ह्या प्लॅनाक लागून प्लॅन फायनल जायना इंडस्ट्रीय नव्य नवी इंडस्ट्री एक तरी आयल्या ह्या सात वर्सां वर्सांनी विचार करा पळय आय आय टी आज गोंयांत कितलें बरें शिक्षण आमकां उपलब्ध आसा नवे नवे कितले भुरगे शिकतात कितले वयर सरतात प्रत्येक क्षेत्रात फुडें सरपाक सोदता आणि जेन्ना तो शिकलो इतलो व्हडलो आवय बापूय त्याचे खर्च करता आणि जेन्ना शिकता त्यांना गोयात प्लेसमेंटूच ना फ्रस्ट्रेट जायना एक गजाल सगळे जाण म्हणतात की तुमचे डिस्कॉलिफिकेशन पिटिशनची तलवार दवरिल्ली म्हणून तुम्ही इतली वर्षा पर्याय ना सरकारा भितर रावले शेवट कॉम्प्रोमाज करू जाय पक्षाचे अस्तित्व आमचें अस्तित्व तर पण काँग्रेसी थोडे असे लोक आशिल्ले की मोगो पक्षाचे अस्तित्व सोमते सोपवून उडोवपाचें कुठे सोपुना वी हैव आम्ही फाइट केली त्या म्हणजे तुमच्या जर डिस्कॉलिफिकेशन पिटीशन नाशीलले त्याले आम्ही निश्चित दुसरा विचार करतले आशिल्ले निश्चित करतले आशिल्ले पण त्या ती तलवार धरूनच आम्ही पाच वर्ष भोगली हमम मनाविरुद्ध संसार करतच बळलं कुरकूत लागत नाही सगळ्या खरीतरी कॉम्प्रोमाइज करून कारण आम्ही गोयचे प्रश्न आशिल्लो म्हणून ना गोयचे हित आणि अस्तित्व हे दोन्ही प्रश्न आशिल्ले ना नाले परत लोकाने निवडणूक येवचं रखतेले असेलले ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही हे डिशन आसा आज किती म्हणतात कारण सगळेजण म्हणतात की पाच वर्सांत तुमकां काँग्रेसीन प्रॅक्टिकली ब्लॅकमेल केले कोण खबर ना मी आम्ही तरी समजना की ब्लॅकमेल केले यू डोंट कन्सिडर इट एस ब्लॅकमेल त्यांचा विषय तो खूप मोठा पक्ष सेंटरकडे राज्य असा सो ते आम्ही उल शकना पण खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही ही पाच वर्ष पूर्ण केली आता काम किती झालं किती जाना हे सगळे वेगळे प्रकरण पण खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही पाच वर्सं दिगंबरच्या ह्याच्या कारकिर्दी अंडर पूर्ण केली द डिस्क्वलिफिकेशन पिटीशन वॉज द बिगेस्ट थिंग डेट प्रेशर नोज वेल एव्हरीच एव्हरी पीपल नोज दॅट डिस्क्वलिफिकेशन हे आमचे मुद्दाम दौरिल्ली एक टांगती तलवार आशिल्ली तुम्ही सरकारातल्यान भाहेर सरचे नाही सरचे नाही म्हणून दुसरी एक गजाल म्हाका <coughs> माध्यमाच्या विषयाचेर जेव्हा तुम्ही इतली कडक भूमिका घेतात तेव्हा तुमक दिसना की जेव्हा सरकाराने डिसिजन घेतले त्या वेळार तुम्ही सरकारातल्यान एक तर भाहेर सरपा जाय आशिल्ले किंवा एक फर्म निषेध नोंद करपा जाय आशिल्लो जो तुम्ही केलो ना म्हाका सांग भाहेर सोडून माध्यम बदलतले आशिल्ले म्हणून आम्ही भितूर राहनच त्याच्या विरुद्ध फाईट प्रयत्न केला आम्ही दिगंब मुख्यमंत्र्याक कन्व्हिन्स लागले आणि कन्व्हिन्स केले प्रेशर हाडले म्हणून आज माध्यम कोर्टापून अनिर्णीत अवस्थेत उरले आम्ही तर बाहेर सरिल्ले आम्ही तर सरिल्ले जर आज माध्यम विषय आज इंग्लिश तुमका सगळ्या गोयभर स्कुला की आज जन्ना ने course, हो विषय अनिर्णीत उरला आणि उरला इज दिस अ पार्ट ऑफ युअर पॉलिटिकल स्ट्रेटजी ऑफकोर्स दॅट्स वॉट आय वॉन्ट टू टेल यू आम्ही प्रेशर घातला आणि त्या खातीर सरकारान थोड्या प्रमाणात मार्थे घेतिल्ले असं आणि त्या खातीर हो प्रश्न असो उरला आम्ही तर जाल्यार ह्या प्रश्नाचो निकाल लागून आज सगळ्या गोयकारांना सगळे नवे नवे भुरग्यांक आता इंग्लिश माध्यम करचे लागता आशिल्लें हावे विधानसभे मुद्दाम आएक तो, हावे इंग्लीश तू हावे सांगितले इंग्लिश माध्यम दवरू नका इंग्लिश शिकवण इंग्लिश शिकोव्या जाय त्या खात एक एक टीचर इंग्लिशिचं अपॉइंट करचं आणि तेच डिसीजन सरकारान फुडे वेले आणि आज प्रत्येक प्रायमरी स्कुलात तीन प्रायमरी स्कुला एक टीचर नेमलो सिद्ध सरकार सोयात so, तुम्ही म्हणतात की आज जे हे केस जी अनिर्णित उरल्या निर्णय जो अनिर्णित उरला हे तुम्ही आणि दिगंबर कामत सरकार के समजवते. हम्म. आम्ही प्रेशर घातला खूप जनाने प्रेशर घालून घालून केलं हो समजवतात. हम्म. नाhatu सुद्धा तु सरकारने तुमची बरोबर वाटितल्याच वाटेकार असा. ऑफकोर्स म्हणून तसा झालं ने. हम्म. सरकार निर्णय घेऊ बाई शकता ताबडतोब किलक घे ना. हे तुम्ही तुम्ही चिताने. हम्म. कॅबिनेटा पास सुद्धा पुढे हे इलेक्शन झाले इलेक्शना उपरांत हायपोथेटिकल सिच्युएशन दिता हांव मुद्दम तुमकां आय नो दीस इज अ हायपोथेटिकल क्वेश्चन स्टील फाल्यां समजा काँग्रेस सरकार जर आयले आनी तांकां तुमची दोग जाणांची गरज पडली आनी त्या माध्यमाच्या विशयाचेर फॉर्म आसात तुमी कितें करतले आमी मिनिमम पॉयंट मिनिमम पॉयंट प्रोग्राम पर, जो आसा तो आमी सांगतले आनी फुडें वतले विदाउट डेट इट कांय हे पळय नाजाल्यार आतां पयलीं सारकें आमी निवडणूक लडयतात त्या मुद्द्याचे कितें करतले ऑफकोर्स त्याने करूकच जाय कॉम्प्रोमाइज करतोय करूकच जाय तो तो मुद्दा फाटी पोडूकच जाय मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन कॉम्प्रोमाइज करचे ना आम्ही सर ऑफकोर्स आम्ही कॉम्प्रोमाइज करचे ना आणि ह्याच खातीर आज निवडणूक लढेली गेली होता नी या मु प्रश्नाचे प्रश्नाचे कारण हो गोयचे कलेचो संस्कृतीचे सो हा गोयचे सगळ्याचो प्रश्न असा लास्ट पार्टाकडे यातना या इंटरव्ह्यूच्या मगोचेर यातना सगळे जण म्हणतात दोन गजाली हा हात की एक आरोप तुमचे जाता की तुम्ही दोघी जणांनी पार्टी बळकावून दवरल्या आणि तुम्ही कोणाच्याच हातात ती पातळपास सोदनात पळ महाराष्ट्रवादी गोमतक पक्षाची परिस्थिती एकोणीसशे नव्याण्णव ह्या आमचे जे निवडून आले त्यांनी किती करून दौरिल्ली आणि आम्ही राजकारणात एकोणीसशे नव्याण्णव पडले त्यावेळेला माझ्या बंदूक सुदीन ती तिकीट मिळली आणि त्यावेळे तीग जण निवडून आले दोग जण गेले एकलोच उरलो दोग जण उरले राऊत आणि सुधीन बाकी सगळे काँग्रेसीन वेले हे चालूच आशिल्ले फाटले एकोणीसशे नव्वदातल्या हे चालूच आशिले व्हरप वरप करप व्हरप दोन हजार दोन एकूच आयलो त्यावेळेला एक आयो त्यावेळेला मोठ्या आमच्याकडे खरंच चॅलेंज चेल आशिल् की हो पक्ष फुडे वरपूर मेळटलो की ना दोन हजार दोनात दोन हजार पाच चारां जेव्हा कार्य केंद्रीय समितीचेर घेतलो एज अ ट्रेजरर म्हणून त्यांना आम्ही बदलाव करीत गेले आणि दोन हजार सातां आम्ही जी निवडणूक लढवली त्यांना आमकां सव्वीस उमेदवार मेळ्ळे आमची मतं आमचे म सा सासश्ट हजार मतां मेळली जी णव हजार नव्याण्णवात दोन हजार दोनांत आमकां चोवीस आनी पंचवीस हजार मतां मेळटालीं ती मतां आमची एकदम चौसष्ट हजार हें केन्ना जालें आमी कार्य केलें म्हणून जालें न्ही नाल्यार जावचें नाशिल्लें पूण दोन हजार सातांतल्यान आज दोन हजार बारा आमी बरेंच कार्य केल्लें आसा पूण ताचे भितर आतां एक युतीचे वारे घुंवतात लोकांच्या माध्यमातल्या जनतेच्या माध्यमातल्या त्या खातीर स्वताचे बाबा एक अस्तित्व वेगळे दवरून लोक सांगता ते ऐकूया ह्या खातीर खात्री प्रपोजल दिलो तुम्ही एक सांगा फा, फा, फाटली पांच वर्षां भितर आणि डेफिनेटली तुम्ही अध्यक्ष जातकीर आणि तुम्ही पक्षाचे सूत्र हातात घेतकीर गोंयच्या सगळ्या तुमकां जाय तशी पक्षाची बांधणी झाल्या ना आमची पक्षाची पंदराच मतदारसंघ बांधणी झाली आमचे चाळीस मतदारसंघात मान्य जात ना पंधरा मतदारसंघात प्रत्येक तीन वर्सांनी मतदारसंघ समिती जी असते ती फक्त आमची पंधरा सोळा मतदारसंघ समिती निवडली आणि तातूंत चान्स मेळूंक ना न वयल्यान आमकांय कळ्ळें आमचे अस्तित्व पर्यंत असा ह्याची आमकांय जाणीव झाली असा कितें परत दिसता केसता विचारतना की मोग भाजपाक सांगतली की आम्ही तुमकां स जागे देतात किंवा जागे देतात आणि उरिल्ली आम्ही लढयतात ही परिस्थिती तुम्ही वा हाडपाक शकतात परत का हे तुमच्या पुरतेच उरत राजकारणात किती घडू शकता लक्षात आज स्वतंत्र गेले आमचे चार सीट आले आणि भाजपच्या आठ नऊच तर पूर्णविराम झाला जर तुका कळटले की कोण पुढे असा कोण फाटी आता स्वतंत्र गेले झाल्यावर तुमका ही टॅली दिसता ऑफकोर्स सगळ्यांकूच दिसता आमकांच न्ही स्वतंत्र गेले जाल्यार भाजपाची आयज परिस्थिती कशी उरतली हे तुमकां खबर आसा ते धाक सुद्दां पावत अशें तुमकां दिसना अशें जनता म्हणटाली कितें कळ्ळें न्ही तें तो पर्यंत आमी कितें म्हणजे आमचे तर तीन चार आयले आनी तेंचे तर धा आयलें परिस्थिती बदलपाक सुरवात जातले म्हणटा सुरवात जातली म्हाका सांगात परत फुडलें एक धा वर्सां भितर आमी ढोळीकार भाव सोडल्यार आनी कोणी मोगोचो अध्यक्ष जातलो अशें चिंतपाक बी शकतात ह्या निवडणुकीनंतरच तू चित्तलो आ, की एक नव नव नवे रूप तुका ह्या अध्यक्षपदा खाती मिळू शकतं सो यू आर सेंग दॅट या जी उपरांत अध्यक्ष सुद्धा नवं मेळतो नवं मेळतो ह्या निवडणूक प्रश्न म्हजो आणि हा विचारता कारण ढवळीकर बोलू इतले लॉंग टर्म धा वर्सां पंधरा वर्सां राजकारणात रावत हे सांगू शकना सो लास्ट प्रश्न म्हजो आणि सध्या बोवा चलला म्हणून विचारता तुमचं मेजर तो म्हणतात की बीजेपी बरोबर कॉम्प्रोमाइज झाला जर सत्तेर आयले जाल्यार जाल्यार सुधीन ढवळीकरांक डेप्युटी चीफ मिनिस्टर करपाचो आणि तुमका एक पॉवरफुल कॅबिनेट मिनिस्टर इज दॅट द कॉम्प्रोमाइज नो नेवर ना आम्ही अजून तो प्रोग्रामच चॉकआउट करूया अजून हजार चर्चा झाला जो पर्यंत युतीचे सिटाचो प्रश्न सुटना तो पर्यंत हे सगळे व्यर्थ आसा हे सिटाचे कॉम्प्रोमाइज झाले मिनिमम पॉइंट प्रोग्राम आम्ही करूकचो लागतलो ताज्या वच्चे नंतर कारण डेप्युटी चीफ कोणा कसलेच डील झाले ना कसले डील झाले ना या हजे आम्ही आयची मुलाखत हा सोपयतात काय महत्वाची स्टेटमेंट केल्यात काय सेन्सेशनल गजाली सांगल्यात जो बाबा खबर हा बी बोला चालला तरी आमच्या स्टुडिओ आले आणि मुलाखत दिली थँक्स लॉट इट वॉज प्लेजर टॉकिंग थँक्यू थँक्यू